एक घटना घडली होती हिंगणघाट पोलीस स्टेशनची हद्दीत 6/7/2024 रोजी बडनेरच्या एक सोन्याचा व्यापार करणारी सुभाष नागरे 43 वर्षाची बाई होती. ते आपली दुकान बंद करून बडनेरवरून हिंगणघाटला येत होता. सर्वना नदीचे पुलाचे पूर्वी काही लोकांनी याच्यासोबत मारपीट केली, मांडीवर चाकू मारला आणि सोबतच त्याचे जे सोना होता त्याच्यासोबत गोल्ड होता सुमारे 250 ग्रॅम त्याच्याकडे सोना होतं. ते सोना घेऊन जसेच आम्हाला माहीत आली आम्ही स्पॉटला व्हिजिट केले. LCBPI आणि LCBची पूर्ण टीम, सगळी टीम 40 ते 43 लोकांची टीम, चार टीम तयार करून तिथले जे लोकल टीम आहे म्हणजे SGPO हिंगणघाट, पोलीस स्टेशन नेर, विरळ पोलीस स्टेशन हिंगणघाट आणि समुद्रपूर याची सगळी टीम आम्ही लावले. त्या दिवशी कोंबिंग ऑपरेशन होता. कोंबिंग ऑपरेशनमुळे सगळे टीम रोडवर होती. त्या सगळी टीमांनी मिळून कारवाई केली आणि 24 तासात जे आरोपी होता ते आरोपी निष्पन्न केले. आरोपीचे नाव आहे सुरेश राजू इटनकर, दुसरा आहे कुणाल दशरथ दुर्गे, तिसरा आहे आनंद सिंग पंजाब सिंग टाक, चौथा आरोपीचे नाव आहे दिलेर सिंग हड्डी आणि रणवीर सिंग. असे 5 लोकांनी हा पूर्ण कट तयार केला होता. यांनी प्लॅनिंग केली होती ते किती वाजता निघते, ते वडनेरची दुकानवरून त्यांनी प्रॉपर रेखी केली होती ते किती वाजता निघते, किती वाजता वना नदीवर येतात. तर 2 लोकांनी टीप दिली की या वेळेस ते निघत आहे बॅग घेऊन आणि 3 लोक वना नदीचे आधी ते उभे होते, त्यांचे हातात शस्त्र होता. असा प्रकारे यांनी गुन्हा केला.